नमस्कार, वंजारी सिस्टर्स एंड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आम्ही आमच्या गावी आलो आहे, साताऱ्यामध्ये आमच्या छोट्या काकांकडे, आणि ते खूपच मस्त शेफ आहेत आणि अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतात. तर आज माझ्या वडिलांचा बड्डे आहे, त्याचबरोबर त्यांना ऑर्डरसुद्धा आहे, त्यामुळे ते 3 किलोचा व्हेज पुलाव बनवणार आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांची ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, कारण ते अप्रतिम बनवतात. त्यामुळे चला आपण बघूयात ते कसे बनवतात. मी जी इन्ग्रेडियंटची लिस्ट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आणि आत्ता ते ज्याप्रमाणे बनवतील त्यानुसार आपण त्यांची सगळी रेसिपी कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. चला, तर आज आमचे नाना बनवत आहेत 3 किलोचा व्हेज पुलाव. त्यासाठी इथे आपण तांदूळ घेतलेत 3 किलो, दिल्ली राईस तांदूळ आहे हा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा. तर हा 3 किलो आपण घेतला आहे, आणि याचा रेट काय? 100 रुपये किलो. ओके, तर याच्यामध्ये आपण 1.5 पट पाणी ॲड केलं आहे, आणि हे तांदूळ आपल्याला साधारण 1/2 तास अशा पद्धतीने भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये. तर व्हेज पुलावमध्ये अर्थात खूप साऱ्या भाज्या असतात, तर या ठिकाणी आपण घेतली आहे पावशर फरसबी, त्यानंतर पावशर वाटाणे, हिरवे वाटाणे, देन फ्लॉवर घेतला आहे आपण साधारण 1/2 किलो, तर अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे तुम्ही जास्त पण घेऊ शकता, आणि हे 2 टोमॅटो घेतलेत आपण अशा प्रकारे मोठ्या मोठ्या त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ओके, त्याचबरोबर आपल्याला गाजर लागणार आहे, तर ते अशा प्रकारे फोडी करून घेतले आणि थोडासा कढीपत्ता. त्यानंतर एका मोठ्या टोपामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं आहे, कारण आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्यात. आता यामध्ये आपण काय काय टाकलं आहे, बादल फूल एक टाकलं आहे आणि 2 इलायची टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही, सॉरी दालचिनी, त्याचबरोबर हां काळी विलायची थोडीशी टाकलेली आहे. ओके, यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाज्यांना सुद्धा. त्याचबरोबर आपण यामध्ये टाकत आहोत विलायची, आता ही हिरवी विलायची आहे, तर ती अशा प्रकारे फोडून आपण टाकलेली आहे याच्यामध्ये 2 ते 3च. आणि खडा मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे टाकायचं आहे, तर बघू शकता या ठिकाणी आपण साधारण एवढं मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके, तर हे सगळं पाणी आपल्याला भातासाठी लागणार आहे, त्यामुळे आपण मीठ ॲड करताना चवीप्रमाणेच करायचं आहे, अंदाज घेऊनच. तर या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा जो टोप आहे तो छोट्या गॅसवरती शिफ्ट केला, कारण त्या शेगडीवर आपल्याला फोडणीची तयारी करायची होती, म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे परतून घ्यायच्या होत्या, त्यामुळे आता हे पाणी आपण या गॅसवर उकळत ठेवतो आहे. यानंतर आमचे नाना इथे फोडणीच्या मसाल्यांची तयारी करत आहे, तर हे सगळे खडे मसाले आपण कलेक्ट करतो आहे. इकडे बादल फूल, दालचिनी, त्याचबरोबर थोडेसे शहाजिरे आणि तमालपत्री वगैरे आपण घेतली आहे. तर हे सगळे मिक्स मसाले आहेत आणि एकत्रच आपल्याला तळायचे असतात. तर या ठिकाणी या मोठ्या टोपमध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे, तर साधारण 1/2 पावशेर इतकं तेल हे आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरे, साधारण 2 चमचे जिरे आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, शहाजिरे आणि काही खडे मसाले जे आपण मगाशी बघितले ते सगळे आपण याच्यामध्ये ऍड करतोय, फोडणीसाठी लागणारे सगळे मसाले. त्याचबरोबर कढीपत्ता आणि काही मिरच्या, त्याचबरोबर थोडीशी हिरवी वेलची. वा, मस्त तडका बसलेला आहे सगळ्या गोष्टींना. आता हे छान 1 मिनिटभर आपण तळून घ्यायचं आहे, आणि यामध्ये आता नाना सगळ्या भाज्या ॲड करत आहेत एकत्रच. त्याचबरोबर गाजर आणि हा हिरवा वाटाणा,
आता हे मस्त परतून घ्यायचंय. हे आमचे नाना आहेत. नाना इकडे बघा. बरोबर यामध्ये आपण ऍड करतोय काय म्हणतो त्याला, जायपत्री. अतिशय मस्त असा सुगंध येतो आपल्या पुलावला याच्यामुळे. व्यवस्थित अजून थोडं आपण परतून घेऊयात. तर मग असे राहिलं होतं म्हणून आता आम्ही याच्यामध्ये ढबू मिरची टाकतोय 2-3 मीडियम साईजच्या फोडी करून. तर बघू शकता तुम्ही सगळी इन्ग्रेडियंट लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आत्ता नाना सध्या रँडमली सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकत आहेत, सो काही हरकत नाही. काय काय वस्तू लागतात त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लिस्ट करून देईनच. व्यवस्थित आपण परतून घेऊया. साधारण किती वेळ परतायचं हे सगळं? ओके, याचा छान, हा छान स्मेल येईपर्यंत किंवा हलक्याशा भाज्या मऊ होईपर्यंत आपल्याला हे मस्त परतून घ्यायचंय सगळंच. तर हे पाणी आता आपण यामध्ये ऍड करतोय. मग असे उकळवून घेतलेलं सगळं पाणी आपण यामध्ये ऍड केलेलं आहे. मस्त वास येतोय. क्या बात आहे नाना, खूप भारी झाले. तर याला छान उकळी पण आलेली आहे बघू शकता. आणि आता आपण यामध्ये तांदूळ ऍड करणार आहोत ना. ओके, 5 मिनिट तरी उकळी आल्यानंतर याला असंच शिजू द्यायचंय आपल्याला, लगेच तांदूळ ऍड करायचं नाहीये. तर आता आपण यामध्ये तांदूळ सगळे ऍड केलेले जे आपण मगाशी भिजत ठेवले होते. तर बघा यामध्ये तांदूळ ऍड करून झालेले आहेत आणि आता याला सुद्धा उकळी आता यायला लागलेली आहे. तर मला एक पॉइंट इथे सांगायचा आहे की तांदूळ भिजवताना पण आपण तांदळाच्या 1.5 पट पाणी घेतलं होतं आणि हे शिजवण्यासाठी सुद्धा आपण 1.5 पटच पाणी वापरलेलं आहे. 1.5 पट प्रमाण ठेवलं की भात खूप मस्त होतो. मस्त फेसाळलंय आता सगळं, उकळी पण छान आलेली आहे. तर एक वाटी तूप या ठिकाणी ऍड केलंय त्यांनी आणि तूप नेहमी वरूनच ऍड करायचं उकळी आल्यानंतर. त्याचबरोबर आपण तेल पण ऍड करणार आहोत ना. ओके, तेल सुद्धा आपल्याला ऍड करायचंय. वाव, तर बघू शकता तुम्ही भात आपला छान आता होत आलाय. ओके, तर साधारण भात व्यवस्थित फुलल्यानंतर आपण आता वरून तेल ऍड केलंय थोडस. एक काम करते झाकण आणि आपल्याला या भाताला दम द्यायचा आहे म्हणजे झाकून ठेवणार आहोत आपण हा पुलाव. बघू शकता यातलं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे म्हणजे भात आपला फुललाय छान. तर अशा प्रकारे आपल्याला
पूर्ण पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मोठं ताटियावरती झाकून ठेवायचं आहे. ओके, आणि आपण या पुलावला आता दम देत आहोत. दम म्हणजे खाली ही देती. त्यासाठी आधी तवा आणि नंतर त्यावरती हे पातेल आपण ठेवलेलं आहे. ओके, त्यानंतर हा भात आपण पूर्णपणे कव्हर केला आहे पेपरने आणि त्यावर आपण ताट ठेवतोय. आणि यावर एखादी जड वस्तू ठेवायची, मग ते काहीही असेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता. ओके, तर हे अशा प्रकारे त्यांनी पाटा, दगडी पाटा ठेवलाय. जेवढा मॅक्झिमम जड तुम्हाला ठेवता येईल तेवढा ठेवा, जेणेकरून हे जे पातेल आहे ते एअर टाईट होईल आणि आपला पुलाव व्यवस्थित शिजेल. तर गॅस आपला कमी आहे, कमीत कमी फ्लेमवर आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं अशाच प्रकारे हा भात किंवा पुलाव शिजू द्यायचा आहे. आणि यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पुलाववरती स्प्रिंकल करण्यासाठी तळलेला कांदा लागतो. तर इकडे नानांनी साधारण 2 कांदे उभे चिरून घेतलेत आणि या ठिकाणी 2 ते 3 पळ्यात तेल ॲड केलं होतं आणि त्यामध्ये आता मी हे तळून घेते. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळायचा आहे. आणि हे 2.5 पळ्या तेल मी या पळीने घेतले. ओके, आपली जी रेग्युलर छोटी पळी असते ती मी इथे वापरलेली नाही आहे, मोठ्या पळीने आपल्याला तेल घ्यायचं आहे. 3 पळ्या साधारणपणे बघू शकता याचा कलर बदलायला लागलाय. तर बघा किती मस्त तळला गेलाय हा कांदा. आता हा आपण साईडला काढून घेऊयात सगळा. तर आता हा सगळा कांदा आपण काढून घेतलेला आहे आणि आता हा आपण आपल्या तयार झालेल्या पुलाववरती टाकणार आहोत. तर आता आपण हे ओपन करूयात. 20 ते 25 मिनिटं जवळजवळ झालेली आहेत. अतिशय मस्त असा भात झालाय. यू कॅन सी, वाव, खूप छान झालाय. मस्त, एकच नंबर. ओके, तर आता आपण पार्टीशन करतोय, कारण जसं की मी मगाशी सांगितलं यातला निम्मा राईस नानांना ऑर्डर प्रमाणे द्यायचा आहे, त्यामुळं ते आता निम्मा एका वेगळ्या टोपमध्ये काढून ठेवत आहेत. आहा, मस्तच, एकदम सुटसुटीत आणि खुल्ला असा भात झालाय. वाव. ओके, आणि हे फायनल सर्विंग. कोथिंबीर खूप सारी, मस्त. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.